खेडचे विमानतळ पुरंदरला जाण्यामागे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खेडचे आमदार सुरेश गोरे यांचा या विमानतळाला विरोध हे मुख्य कारण आहे, असा आरोप भाजप पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांनी केलाय। तर हे आरोप बिनबुडाचे आहेत। भाजपनं हे विमानतळ खेडमध्ये होण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत, असा उलट सवाल खासदार आढळराव पाटलांनी केलाय। खेडचे विमानतळ पुरंदरला जाण्यामागे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खेडचे आमदार सुरेश गोरे यांचा या विमानतळाला विरोध हे मुख्य कारण असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांनी केलाय। आपल्या भागाचं विमानतळ खरं तर विमानतळाला विरोध करणारे कोण होते, कुणामुळे विमानतळ या ठिकाणी होत असताना विरोध केला आणि आपल्या इकडूनचं विमानतळ हे पुरंदरला गेलं, त्याला विरोध करणाऱ्या मंडळीलाच आपण खऱ्या अर्थाने हा प्रश्न विचारला पाहिजे। ज्यावेळेस सरकारने या ठिकाणची जमीन 4 पट दर देऊन येण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली, तर त्या ठिकाणी म्हणजे मी अगदी स्पष्ट बोलतो की खेडचे आमदार आणि शिरूरचे खासदार यांच्या विरोधामुळंच या ठिकाणचं विमानतळ गेल्याचं आमचं स्पष्ट भूमिका आहे। त्यानंतर देखील मी आमदार सुरेश गोरे यांना मुख्यमंत्री महोदयांकडे घेऊन गेलो, जर तुम्ही आम्हाला खेड तालुक्यातली जमीन मिळून देणार असल, मुख्यमंत्री महोदय स्पष्ट म्हणले की तुम्ही आम्हाला 15 दिवसात सांगा की खेड तालुक्यात आम्ही एवढी जमीन तुम्हाला मिळून देऊ, तर आम्ही पुन्हा विचार करू शकतो। परंतु त्याच्यानंतर देखील कुठल्याही खेड तालुक्यातला त्या नकाशावरची जी 1100 एकरच्या दरम्यान जमीन लागत होती, 1100 हेक्टर ती जमीन नकाशावर त्यांनी आम्हाला दाखवली नाही, त्यामुळे आपल्याकडचं विमानतळ गेलं होतं। यावर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी आपल्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत, सत्ताधारी भाजपनं तरी हे विमानतळ पुन्हा खेडला व्हावं यासाठी प्रयत्न का केला नाही, असा उलट सवाल खासदार आढळराव पाटलांनी केलाय।
विमानतळाचा प्रश्न मात्र ऐरणीवरच पडलाय. याबाबत ठोस पावले उचलताना मात्र कोणीही दिसत नाहीये. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सत्तेमध्ये असणारे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोनही पक्ष पुणे जिल्ह्यामध्ये मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेत. तर एकमेकांवरती चिकलफेक करण्यामध्येच धन्यता मानताना ते दिसत आहेत. या सर्वांचा भविष्यामध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला फायदा झाल्यास आश्चर्य वाटायला नको. सचिन काळे, सी24 तास, भीमाशंकर.